भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यांनीच सोमवारी ट्विटरवरून अशी ही माहिती दिलेली आहे मेंदूवरील शस्त्रक्रियेसाठी इथे दिल्लीतल्या आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते त्यांनी सांगितलं की मी इथे दाखल झाल्यानंतर माझी कोविड नाईन्टीनची चाचणी घेण्यात आली आणि त्यात मी पॉझिटिव्ह आढळलो आहे त्यांनी या ट्विटद्वारे असंही आवाहन केलं आहे की जे कोणी माझ्या संपर्कात नुकते झाले असतील त्यांनी प्लीज स्वतःला आयसोलेट करावं मुखर्जी यांचं वय चौऱ्याऐंशी आहे ब्रेन क्लॉट सर्जरीसाठी त्यांना दाखल करण्यात आलं होतं सामान्यरित्या या सर्जरीसाठी कुठल्याही पेशंटला नंतर लाईफ सपोर्टची गरज नसते तो स्वतःहून रिकवर होऊ शकतो मात्र त्यांचं वय पाहता तसंच आता त्यांना कोरोनाची लागणही झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे असं काही हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने एका बातमीत म्हटलेलं आहे मुखर्जी हे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या दरम्यान भारताचे राष्ट्रपती होते काँग्रेसचे ते एक ज्येष्ठ नेते अजूनही आहेत आणि एक मोठे इकॉनॉमिस्ट म्हणून आजही त्यांच्याकडे सल्ल्यांसाठी काँग्रेसचे नेते जात असतात त्यांच्या प्रकृतीची बातमी कळताच विविध राजकीय पक्षांनी नेत्यांनी त्यांच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना केली आहे त्यांचा मुलगा आणि काँग्रेस नेता अभिजित मुखर्जी यांनीही ट्विट करून म्हटलंय की प्लीज माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा अशी त्यांनी विनंती केलेली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद काँग्रेस नेते राहुल गांधी रणदीप सिंग सुरजेवाला अभिषेक सिंघवी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या स्पीडी रिकव्हरीसाठी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केलेल्या आहेत या बातमी संदर्भातले सर्व ताजे अपडेट्स तसंच कोरोना आणि जगभरातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका सी मराठी डॉट कॉम धन्यवाद